तर मंडळी गुड मॉर्निंग. आज दिवस तिसरा, आता आपण निघालेलो आहोत. माझी पत्नी चाललं आणि आपली मातोश्री आणि आपलं पित्तश्री बॅकपॅक वगैरे झालेलं आहे. आता आपण इथून चाललो आहे गणपती बुले, त्याच्या मध्ये नाश्ता करायचा आपण इथून घेतला आहे. इथे चांगले फोटोशूट, थोड्या वेळात निघूया. सध्या पॅकिंग होत आहे, रशी वगैरे बांधतात, त्याच्यानंतर निघू आणि थेट गणपती पुलेला जाऊ. गणपती बाप्पा बोल. गणपती बाप्पा बोलया, मंगल मूर्ती बोलया. तर मंडळी आता आपण थांबलो नाश्ता करायला. सगळे असे हॉटेल बघितलं त्याच्या बाहेर घरगुती आपण बनवून घेतलंय. आपल्या आई नाश्ता करतात, हे नाश्ता करतात. नाश्त्याला शिरा. तुम्ही खाला. तर मंडळी आपण जिथं आता बाहेर जेवलो हॉटेलमध्ये, तर त्यांचे मालक तर तुम्ही बघितलं किती आकर्षित हॉटेल गेलं, तर कशी तुम्हाला ही आयडिया आली. नमस्कार, माझं नाव अनिकेत गुरव आहे. आपल्या हॉटेलचं नाव हॉटेल NH66 फूड गॅलरी. नाव असं दिलं म्हणजे आपलं हॉटेल जे आहे ते NH66 मुंबई गोव्याला लागून आहे. आणि फूड गॅरेज म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट बघितल्यावरती लक्षात येईलच की आपण फूड गॅरेज हे असं नाव का दिलं. कारण की थोडक्यात आपलं जर सगळं पूर्ण इंटिरियर आहे ते आपण सगळं गाड्यांच्या स्पेअर पार्ट्सपासून किंवा स्क्रॅपमध्ये वेस्टपासून बेस्ट गाड्यांपासून आपण बनवलेलं आहे. मी जॉबला मुंबईलाच होतो, राहिला ऍरोलीलाच डिगाला. आणि जॉब पण माझा मुंबईलाच होता क्रूज लाईनला, पण कोविडमध्ये जॉब थांबल्यामुळे गावी यायला लागलं. गावी आल्याच्या नंतर मग आमचा जो काय बिझनेस पण आहे टुरिझम रिलेटेड, माझा जॉब पण टुरिझम रिलेटेड आणि बिझनेस पण टुरिझम रिलेटेड, मग दोन्ही कोविडमुळे थांबल्यामुळे मग स्वतःचं एक हॉटेलच ओपन करू असं माझ्या मनात आलं. मग काय करावं, एक नवीन काहीतरी आपण करावं एक थीममध्ये, म्हणून आपल्या त्याच्यामधून आपल्या वेस्टमधून बेस्टमध्ये आपलं फूड गॅरेज निर्माण झालेलं आहे. हे जे बॅरल्स आहेत हे आपण ऑइल बॅरल्स आहेत जे आपण शोरूममधून घेऊन त्याला कटिंग करून आपण कुशिंग वगैरे सगळं आपण स्वतः घरी बनवतो. ही आहे ती सुपर चेतक. पूर्वीच्या काळात ती तिला वेस्टमध्ये गेलेली होती बंगालमध्ये, ती स्क्रॅपला जाणार, मग त्याच्यापेक्षा आपण घेऊन तिचं आपण डायनिंगमध्ये दिलं आणि वेगळ्या अट्रॅक्शनमध्ये लोक बसतात, आवडीने जेवतात. इथे एकदम सुंदर. ही आहे मारुती 800, ही पण स्क्रॅपमध्येच गेलेली होती. तिला आपण हाणून तिला कटिंग करून लोक एक ह्यामध्ये बसून जेवण्यासाठी वेगळीच मजा वगैरे घेतात. तुम्हाला मी एक बेसिन दाखवतो. आपलं आपलं हे बेसिन आहे, हे टायरपासून बनवलेलं आहे. आणि हे जे आपलं पेट्रोल पंपवरती जे आपण पेट्रोल भरतो नॉब आहे तो आहे. असं केलं होतं थोडा इंटरेस्टिंग वाटतंय आणि खूप म्हणजे बरं वाटतं. हे जे आहे आपलं एअर फिल्टर असतो, त्याचं कटिंग करून आपण हे थोडंसं युनिक काहीतरी काय प्रयत्न केलेला. आपण बघू शकतो रिक्षाचे स्टेरिंग आहे, त्यानंतर टायर्स आहेत, सायकल चेरिंग आहे, प्रेशर प्लेट आहे, रेझिस्टन्स आहे, मोठ्या बाईकची चेन आहे, त्यानंतर ही आहे आपली रिक्षा ऑटो रिक्षा. सगळे फक्त ट्रॅव्हलिंगला यूज करतात, आपण हिला जेवणासाठी पण बनवलेलं आहे. लोक बसून एक मजा घेतात त्याच्यात. आणि नंतर आपलं शेवटचं आहे रिसेप्शन. ही पूर्वीच्या ह्याच्यातली म्हणजे 10 वर्षापूर्वीच्या टमटमचा जो पुढचा पार्ट असतो केबिनचा, त्याचा आपण काढून काउंटर बनवलेलो. तर दादा आपल्या इथे म्हटले नाही असेल तर कसं यायला लागेल. आपलं हॉटेल आहे कणकोली येथे. कणकोली एक गाव पडतं मुंबई गोवा रोडला. म्हणजे जर तुम्ही गोव्यावरून मुंबईला येत असाल तर आपण हायवेलाच आहे लेफ्ट हँड साईडला वागदे गावात, आणि मुंबईवरून गोव्याला जात असाल तर राईट हँड साईडला पडेल आपला कणकोलीच्या पुढे. तर मंडळी नक्की आला तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. धन्यवाद दादा, थँक्यू. तर मंडळी तुम्ही बघितलंच किती सुंदर हॉटेल होता. तर आता आपण निघालो गणपतीपुळेला, थोडंच टाइम लागेल आता पोहोचायला आपल्याला, तर जाऊया आणि दर्शन करूया आणि तिकडेच भेटू. चला गणपती बाप्पा मोरया. कोकण कोकण कोकण.
सरमंडली फायनली आपण आलेलो गणपतीपुळेला. खूप खूप ट्रॅव्हल झाला त्याच्यामध्ये, सगळे थकलेले, सर्वच झोपलेले, सगळेच. आपण आता जस्ट उठलो आहे. मी तर वॉश पण नाही केला फेश, आधी धुलंसुद्धा. तर आता आपण जाणार आहोत गणपतीपुळेचं दर्शन घ्यायला. मी पहिल्यांदाच एवढी गर्दी बघतो इथे, खूपच गर्दी आहे, कारण की आज संडे पण आहे आणि दिवाळी सुट्टी पण आहे सध्या. सर्वजण आले असतील, तर बघूया तर दर्शन किती गर्दी आहे आणि बीच वगैरे बघूया. तर चला जाऊया. तर मंडळी बघू शकतो तुम्ही, खूप सारा क्राऊड आहे इथे. तर त्यामुळे बहुतेक आमचं दर्शन होणार नाही, आम्ही दर्शनच घेणार आहोत, कारण की आम्हाला पोचायचं महाबळेश्वरला रात्री 12 आधी, बिकॉज आमच्या लेडीज वगैरे आहे, सो रिस्क आहे. त्यामुळे लवकर पोचायचं आहे, तर त्यामुळे मुख दर्शनच घेणार आहोत आम्ही आता बाहेरून आणि थोडा बीचवर फिरणार आहोत. सो बघूया आता कसं काय होतं, तुम्हाला पण देतो मी मुख दर्शन. त्या साईडहून जाऊया आपण फिरून. सो चला बघूया. येतो येते का बाबू? ये जरा पुढे सरका. हा सरका पुढे, जरा अजून जरा तिकडे सरका, जरा तिकडे सरका. आता बंद नाही. चला आता कर, आता कर. हाय कर. हाय, कुठे चाललो आपण? कुठे? गोव्याला. नाही आपण गणपतीपुळे जाय. बोला गणपती बाप्पा. मंगल मूर्ती. जय बाय बोल्या. तर मंडळी आता आपण बघितलं उंटाची राईड केली, आपली तिथे सुद्धा केली आणि आपल्या वयाने सुद्धा केली आणि छोटी पण बसलेली, थोडी घाबरलेली पण बसलेली. सो आता आपण चाललोय दर्शन. आपण मुख दर्शन घेतलं, तुम्हाला दाखवलं नको. आपण थोडा इथं बसणार आहोत आणि त्यानंतर जेवायला जाणार आहोत. आपलं जेवण तिकडे बनतच असेल घरगुती, तर तोपर्यंत तुम्ही आनंद घ्या. तर मंडळी फायनली आपण पोहोचलो आहोत महाबळेश्वरला. आपण 5:30 वाजता निघलो होतो गणपतीपुळेवरून, आता तब्बल 12 वाजले तेव्हा आपण पोहोचलो आहे. तर सर्व थकल्यात, आता आपण त्याला झोपणार आहोत जेवण आणि उद्या सकाळी फिरायला जाणार आहोत महाबळेश्वर. आपण आता डायरेक्ट उद्याच भेटूया. इथं बघतो तुम्ही छत्रपती महाराजांची मूर्ती आहे मस्त की,
आणि इथे सर्व असं. आता मग रूमवर जाऊ, जेऊ आणि झोपू डायरेक्ट. डायरेक्ट उद्याच भेटू. चला.